गाणी करतोय आणि बाई मला शिकवतात असं एकही गाणं कोणाचं मी घेतलं नाही, नुसतं कोणाचं गायलं नाही. आज बाईने मला समोर सांगतो, माझ्या समोर चॅलेंज देता, बाई तुम्हाला किती कवी लागले नाही याचा विचार कर. सगळी इथली महागड बुवाकडे कोणाचे पैसे कुठे द्यायचे होते, तो अंकुश महिने कुठं रडत होता, कुणाजवळ रडत होता माझे पैसे दिले नाही म्हणून, ही तुमची योग्यता. आणि इकडे पडाया मारायच्या, ह्या पडाया महागड बुवासमोर मारायच्या नाही. जर तुम्ही दुसऱ्याकडनं आणताना उठली गाडी तर महागड बुवासमोर मी सगळं उघड करीन. कारण का मी जे लिहिलं ना आज सगळ्यात प्रामाणिकपणे ईश्वर देतोय ते पाच वायसमोर आणलं मी लिखाण करूनय मोकळं होतोय. पण जर आपणच कुठेतरी करतोय ना या सगळे पाळमुळे ह्याची सगळ्यांची माहिती पाहिजे. पण या जागा याच्या पुढे जर काय म्हणाल तर अरे जाऊ दे आणखी काय म्हणते आय पाहू आहे की नाही. कितीचं मेहनत झालं पंटनी पंट, किती वर्ष गाण्यावर चालले नाही पंटनी पंट, आता हे म्हणते आण पाहू काय पाहिजे माझे वाटते. मग मी म्हणेन अगं आण पाहू बरोबर ना, आता हिरा म्हणताना ग म्हणायला पाहिजे आण पाहू. आता काय म्हणते आणि ही म्हणते ग्लास पण खरोखर वाटत नाही. ही म्हणते काय काय उपडणार आहे का येऊन म्हणते माझी. आता मला सांगा आता ही मला का म्हणते माहिती आहे काय, हिची सगळी उठून झाली असती रो काय गरज काय. आणि म्हणते ह्याच्या पण कानाला भोक आहे, बाय आमच्या कानाला भोका असून काही उपयोग नाही, तुला जेवढी भोक आहेत ना तेवढ्या याच्यात घालायला लागतो याचा विचार कर. बरोबर ना, सगळी जेवढी भोक आहेत ना तेवढ्या याच्यात घालायला लागतो. किती वर ते नाका काना पसरत काय बोलायचं काम नाही आमच्या आम्हाला भोका असून काय उपयोग आहे. आणि बुवाला म्हणते भैया लागला बाय टंग. मराठी भाषा एवढी आहे त्याचं एवढं मोठं विस्तृती आहे की सगळ्या भाषांचं संमिश्रण आहे त्याच्यामध्ये. मग मराठी असो की किंवा इंग्रजी असो हिंदी असो दे काही शब्द असे की त्या शब्दाला काही तेवढं नाट्य आपल्याला टेबल म्हणायला पाहिजे इंग्रजी शब्द असतात असं काही गोष्टी आहेत. तुला शिक अजून जर तुला व्याकरण करायचं असेल ना तर माझ्याकडे ये बाकी डिक्शनरी आहे तुला दाखवी. आणि म्हणते भैया लागला का बुवाला भैया लागला काय मला भैया लागला काय उपयोग होणार आहे का मला सांगा काय होते बरं काय मला सांगा. मेरे बसाने एवढा वर्ष झाला लग्न केलंय अजून काय तुला काही प्रगती तुझी दिसत नाही तुला लावून घे भैया प्रगती तुझी दिसत. आणि म्हणते छोटे याचा कापणार नाही कुठल्या गवळणीन बाई मला परवा विचारतेस ही गोष्ट तुला पटवून सांगितली मी जे काय बोललो ते. आज तू मला सांग छोट्या कुठल्या गवळणीन कापला होता आणि तिच्या हाताला कधी छोट्या लागला होता कुणाचा. आणि मसला कापून तो कापून तो काय त्याचा उपयोग होणार आहे त्याची काय फ्रीज मध्ये ठेवायची वस्तू आहे का लवर आली आपला काय चला आज वाटला आहे ना भाजी करून खावी त्याचं काय करून करावं असं काय म्हणजे काय आपण बोलतो त्याचं काय त्याचं त्याचं तर काय नाही. दुसऱ्या परत काय म्हणून गेल्या हा. आणि हा गुवाहाटी माझ्याकडे गुवाहाटीचं पण गाणं आहे काढून पण ठेवते. या ठिकाणी मोलिया स्पोर्ट यांच्याकडून 500 रुपयाचं बारशी आलेलं आहे. निलेश पियर शॉप यांचे मित्र यांच्याकडून 500 रुपयाचं बारशी आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं की छत्रपतीचं गाणं झालं पाहिजे अचानक आलं म्हणून ते या ठिकाणी घेतले आणि मी ते नंतर घेणार आहे. दुसऱ्या की बाई म्हणून गेल्या या ठिकाणी अक्षय जठार 200 रुपये. बाळासाहेबांचं गाणं होऊ द्या नक्कीच या ठिकाणी घेतलं जाईल. मला एका व्हॉट्सअपवरती पण मला त्याची फरमाईश होती. आणि म्हणते भुवांच्या नाचाची मला लय आवडतात लय म्हणजे माझा दिला काय काय आवडतो ना बाई इंद्रजी हे माझ्याकडे राहायला पाहू माझ्याकडे काय काय आहे ना तुला सगळं नाच नाही की नाही हा भुवांचा नाच लय आवडतो तो काय काढले कसं काय म्हणतो माहिती काय या गाण्यावरती मी तिला एकदा म्हटलं होतं भुलवते ही गाणं काही मधून दाखवते माझ्या
कंपनी का दर्शन ये गाड़ी है कि हनुमान तक होते हैं तुझी गाण
त्यापे साडी कोणी काय घर काय काय केले होते काय ती साडी काय ते डोंगर काय ती साडी काय ते डोंगर काय ती साडी काय ते डोंगर बग होटे न हाय छन कसर बग होटे न हाय छन कसर तुरसर तो मी चढ़तो बगा वर बरोबर ना कसे कसे बघा माला प्रति फाउंडेशन से मांडे भाई अभिमान
म्हणजे हार आहे. आपण म्हणतो देवाला सांगितलं फुलाचा हार घालावा, हिने आपण त्याची म्हणजे हाडांची माळा घातलेली, म्हणजे सगळी म्हणजे म्हणतात ना मुंडके होती हाड होती, तर हीच हड्डी घालते का है की नाही? हार घालावा सांगण्यासारखा काहीतरी असं मनाला प्रश्न पडतो. आणि हे सगळं असताना जर तिचं रूप बघितलं, अकराला विक्राल रूप बघितलं आणि पायाखाली बघितलं असा गडी शंकर असा आडवा पडलेला आहे, हे सगळं रूपाचं वर्णन या गीतातून ऐका सांगितलं बघा. भूमिपुत्र दिसय उग्र रूप घेण्यार वाटी मनाला भीती ही फार. या महाकाळीचं रूप पाहिल्यानंतर भीती सुटते नाही का? दिसय उग्र रूप घेण्यार वाटी मनाला भीती ही फार. भरे उरत ही धडधडी, भरे उरत ही धडधडी. खरं सांगा हीच हड्डी घालते का? खरं सांगा हीच हड्डी घालते का? हीच हाड घालते का? खाली आहे ना गडी बदल ना. खरं सांगा हीच हड्डी घालते का? बघा खाली आहे ना गडी. खरं सांगा हीच हड्डी घालते I'm gonna make you mine.
बाळासाहेब फरमाइश होती मला इथे वेळी पण सुद्धा फरमाइश होती निरोप घेऊन गेले जरी गे साहेब जगताचा Thank you.
एक शेवटचं माझं दोन ओळीचं गीत ऐकून जा. आणि खास करून सांगतोय एवढ्या म्हणजे पटतना लायकीचे नाही शक्य तुला करण्याच्या. जर तुला प्रश्नाचं उत्तर पटलं या ना पटलं हे सांगण्याची पण लायकी तुझी नाही भाई. अवघात नाही यांची बारी करण्याची. बरोबर आहे ना? प्रश्न बाबाला पटला नाही पटलाय सांगायला पाहिजे ना. ह्याच गोष्टीचा राग आहे भाई. आणि म्हणून तुमची लायकी नाही. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर स्वतःला माहित नाही तर तू भाई बारी कशाला करतेस? आणि हे दुसऱ्या दुनियाची कोणकोण त्याने एवढी 30 वर्ष या कलेमध्ये घातली आहेत त्याला. आणि म्हणून आणि आवर्जून तुम्हाला सांगतो ऐकून ठेवा मी याच्याबरोबर 10-15 वर्षांपूर्वी सांगत आलो होतो. काळ फार कठीण आहे. या ठिकाणी सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग कलियुग हा एंडिंग वर आलेला आहे. आणि कलियुगाची मोजून 13 ते 14 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. विनाशाकडे आपलं जे जग चाललेलं आहे आणि म्हणून माणसाला आनंदाने जगा आनंदाने सगळ्यांना जगू द्यावं याची इच्छा. आणि एक शेवटचं गीत या ठिकाणी माझी मनापासून इच्छा आहे. ही सेवा देवा करत आलो मी अपघाताने या क्षेत्रात पडलो. मला तुम्ही प्रेम दिलं या सगळ्या मंडळींनी रसिकांनी. आणि म्हणून जाता जाता हे रसिकांचे उपकार या ठिकाणी म्हणण्यासाठी 2 ओळी या ठिकाणी घेतोय. आणि त्याकडून खास करून कोंधळी समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आला.
मी मैत्रिणी नातेवाईकांकडे माझी वर्षांचं मला भरपूर प्रेम आहे. मी साहेबांच्या वाढदिवसाला भरपूर कार्यक्रम केले, आमंत्रणं केले आणि म्हणून मला शब्द त्यांचा नाकारता आला नाही. तर असंच प्रेम तुमचं या कलाकारांवरती राहू नये, या रसिकांचं राहू नये, ही एक संदेश व्यक्त करतो. झालेली सेवा ही गणरायाच्या मी समर्पित करून या तुम्हाला तुमचे प्रेम या आशीर्वाद असेच पाठीशी घेऊन या ठिकाणी मी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.